म्हणजे तुमचं उद्घाटन झालं होतं, तुमची संघटना एस्टॅब्लिश झाली, स्थापन झाली, त्यानंतर जो मुद्दा आपण उपस्थित केला होता गुरुच्या बातम्यांमधून की इथली स्वच्छतेचा विषय ऐरणीवर आलेला आहे, तर इतके दिवस तुम्ही शांत का बसला होतात किंवा काय तुमची अडचण झाली होती? त्यावेळी कंत्राट पद्धतीचे लोक कंत्राट पद्धती भरले होते, ते लोक काम करत होते. आता गेले 5-6 महिने झाले कंत्राट पद्धतीचे कामगार तर भरलेले नाही आहेत, त्यामुळे हा आम्ही स्वच्छतेचा मोहीम उचलली. आणि ही मोहीम करत असताना आमचे जे काही संघटनेचे पदाधिकारी किंवा सिव्हिलमध्ये जे सर्व्हिसला आहेत त्यांना बाहेर घेऊन आम्ही एक्स्ट्रामध्ये हे काम केलेलं आहे. आता हे काम करून ते आपलं त्यांचं काम करणार आहे, म्हणजे एवढे आमच्या संघटनेच्या वतीनं हे आम्ही केलेलं आहे. त्यांनी पण आमचे ते पण जे सिव्हिलमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांनी त्याचा विचार केला नाही की बाबा आम्ही बाहेर काम करून प्रत्येक काम कसं करू, पण त्यांना हे जाणवलं की खरंच आपल्या हॉस्पिटलच्या आवारात भयंकरच कचरा वगैरे आहे, म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य केलेले. आता इथलं सगळं स्वच्छता मोहीम झालेलं आहे, आता आपापल्या ड्युट्या ते कंटिन्यू करणार आहे. म्हणून आमच्या वरच्या अधिकाऱ्याला एकच विनंती आहे, कंत्राट पद्धती बंद करून ते परमनंट पद्धतीचे काम कर्मचारी बनण्यात यावी, ही अशाची त्यांना मनापासून विनंती आहे. ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा भरपूर आहे, म्हणून आज आम्ही अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या माध्यमातून ह्या परिसरात स्वच्छता करायचा निर्णय घेतला. त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की येणारे रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना घाणीपासून कसं मुक्त करता येईल आणि त्यांना कसं त्या ठिकाणी बसून व्यवस्थित आपल्या रुग्णांची हे करता येईल, त्यासाठी आम्ही ही स्कीम राबवलेली आहे. ह्या राबवण्यात आम्हाला आपले CS करपे साहेब गौर साहेब यांनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा इथं असे कर्मचारी नाही आहेत, त्याबद्दल त्यांनी आम्हाला विनंती केली होती. त्या विनंतीनुसार आज आम्ही हे स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि हे राबवत असताना आमच्या सर्व संघटनेचे सभासद व सिव्हिलचे कर्मचारी नगरपालिकेचे डंपर किंवा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पूर्णपणे इतकं सहकार्य केलं. आज क्रांतीसिंह नाना पाटीलच्या समोरच्या गेटपासून ते नवीन गेटचा समोरचा पूर्ण परिसर स्वच्छ केला. प्रिझम वार्ड नारळी बाग हा पूर्ण आम्ही स्वच्छ केला. इतकी घाण होती की कमीत कमी 2 डंपर आणि 8-9 घंटा गाड्या भरून गेलेल्या आहेत. आता असं सातत्याने राहणार स्वच्छता मोहीम? हो राहणार. जर असा आम्हाला कचरा दिसला तर आम्ही प्राधान्यानं संघटना आमची त्यात उतरून ते काम करणार. आपल्या रुग्णालयात स्वच्छता मोहीम झालेली आहे अनेक दिवसापासून, इथं कायमच आपल्याला घाणीचं साम्राज्य असल्याचं दिसून येत होतं. आज तुम्ही या स्वच्छता कर्मचारी त्यांचे पदाधिकारी यांचा सत्कार पण केलेला आहे, त्यांचं स्वागत पण केलेलं आहे, काय सांगाल नेमकं? या शासनानं बाह्य स्वच्छता यंत्रणा बंद असल्यामुळे तसेच आपल्याकडं सफाई कर्मचारी आणि कक्षसेवक यांची कमतरता असल्यामुळे थोडी बाहेर अस्वच्छता होत होती, त्याबद्दल आम्ही जे आपली अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना आहे त्यांचे जे मेन पदाधिकारी आहेत बबलू सोळंकी आहे मारोडा साहेब आहे त्यांच्याशी आम्ही बऱ्याच वेळा या संदर्भात बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही स्वतःहून येऊन ही सर्व स्वच्छता करून देऊ. त्यानुसार त्यांनी आज सकाळी येऊन स्वयंस्फूर्तीने सर्व स्वच्छता करून दिलेली आहे, परत जंतुनाशक फवारणीही केलेली आहे आणि पूर्ण परिसर त्यांनी आज स्वच्छ करून दिला आहे. त्याबद्दल मी सर्व त्यांच्या संघटनेचं आभारी आहे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने. साहेब, त्यांचं म्हणणं असं आलं की कर्मचारी भरती हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे, कारण त्यांच्याकडे दायित्व कामाचं दोन्ही बाजूचं दायित्व आहे, तर अशा अनुषंगानं कायमस्वरूपी स्वच्छतेसाठी एक स्वतंत्र यंत्रणा असावी, अशा संदर्भात आता आपण भूमिका काय असणार? या संदर्भात आता शासनाची जी आता परीक्षा चालू आहे त्यामधून कक्षसेवक पदही भरली जाते, तसेच आता जे सफाई कर्मचारी रिक्त आहेत आता सध्या आपल्याकडे 3 कर्मचारी रिक्त आहेत, तर त्याबद्दलचा प्रस्ताव आम्ही उपसंचालकांना पाठवलेला आहे.